नमस्कार. डायबिटीस मुक्त जीवन भाग 2. सुरुवातीचा इंट्रोडक्टरी किंवा परिचयात्मक व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिलात आणि त्याला भरभरून प्रतिसाद दिलात, याबद्दल धन्यवाद. याचाच अर्थ असा होतो की डायबिटीस मुक्त जीवन यासाठी आपण सगळेजण निश्चितच उत्सुक आहात आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची तुमची तयारी आहे, याबद्दल अभिनंदन. डायबिटीस मुक्त जीवन यासाठी आपल्याला 4 प्रमुख गोष्टी लागणार आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे नियमितपणे आपल्या शुगरची तपासणी करणारे रिपोर्ट करणे, म्हणजे दर महिन्याला BSL फास्टिंग आणि PP हे शिरेमधून रक्त देऊन पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीमध्ये टेस्ट करणे. फक्त बोटाच्या टोकाला घरच्या घरी मशीनने बघणे असं नव्हे. दुसरं, दर 3 महिन्यांनी HbA1c याचा रिपोर्ट करणे. दुसरा भाग, ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी नियमितपणे रोज 1 तास व्यायाम करणे. त्या व्यायामाचं स्वरूप हे जिममध्ये जाऊन वजनं उचलणे, कार्डिओ करणे किंवा त्या ट्रेडमिलवर पळणे असं असू नये. कारण साधारणतः ज्यांना डायबिटीस होऊन काही वर्षे झालेली आहेत अशी मंडळी प्रायः 40 पुढे असतात, तर अशा वेळेला शक्यतो 1 तास सलग चालणं हा सगळ्यात सुरक्षित आणि चांगला व्यायाम आहे. यात नियमितता ठेवावी. त्यासाठी निमित्त सांगू नयेत, पाऊस पडला, अमुक झालं, तमुक झालं. रस्त्यावर चालायला जाणं शक्य नसेल तर आपलं घर पुरेसं मोठं असतं, त्यामुळे हॉलपासून पॅसेजमधून बेडरूमपर्यंत जी काही जागा अवेलेबल आहे त्यात सलग 1 तास चालायचं असं ठरवावं. चालताना शक्यतो चांगल्या प्रतीचे शूज, स्पोर्ट शूज वापरावेत. सँडल घालून, चप्पल घालून, डॉक्टर चप्पल घालून, सॉफ्ट चप्पल घालून, ॲक्युप्रेशर चप्पल घालून चालतो असं म्हणू नये. आपण इटालियन मार्बलवरती घरात चालणार असू तरीसुद्धा किंवा कॉन्क्रीट रोडवर, पेव्हर ब्लॉकवर, डांबरी रोडवर चालणार असू तरीसुद्धा खालचा जो जमिनीचा भाग आहे हा अतिशय टणक कडक असतो, त्यामुळे सातत्याने यावर चालणं हे गुडघेदुखीला निमंत्रण ठरू शकतं. म्हणून डायबिटीस मुक्त जीवन यासाठी आम्ही रोज 1 तास चालणं असा संकल्प करणार आहोत, तसं वचन स्वतःला देणार आहोत, आणि आठवड्यातल्या 7 पैकी 5 दिवस तरी नक्की चालणार आहोत. खरं तर 7 च्या 7 दिवस आम्ही 1 तास चालणार आहोत स्पोर्ट शूज घालून. हां, ज्यांना गवतावर चालणं किंवा मातीवर चालणं शक्य आहे त्यांनी अनवाणी चालणं, पायात काही न घालता चालणं हे चालेल, हे आपण त्यांना तशा प्रकारची अनुमती देऊ शकतो. अर्थात चालणं हे सकाळीच झालं पाहिजे असं नाही. आम्हाला वेळ नसतो, ऑफिसची गडबड असते, वेळच मिळत नाही असं म्हणू नये. रिकाम्या पोटी केव्हाही चाला. मग ते सकाळी चालणं हे सगळ्यात चांगलं, पण तसं जमत नसेल तर जेव्हा पोट रिकामं असतं तेव्हा घरी आल्यानंतर संध्याकाळी ऑफिसमधनं आपला व्यवसाय संपवून आल्यानंतर आधी चालून यावं मग जेवावं. जेवल्यानंतर चालायला जाणं हा वेगळा भाग आहे, त्याविषयी आपण पुन्हा कधीतरी बोलू. त्यामुळे रिकाम्या पोट असताना सकाळी किंवा संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर चालायला जाणं हा संकल्प करून स्वतःला वचन देऊन स्वतःसाठी चालायचं आहे. हा झाला परिश्रमाचा भाग. ज्यांना चालणं अजिबात शक्यच नाही आहे त्यांनी सूर्यनमस्कार घालावे. चालण्यापेक्षा सूर्यनमस्कार घालणं हा उत्तम आणि सर्वांगीण व्यायाम आहे. कारण चालताना फक्त पायांनाच कष्ट होतात, पण नमस्कारामध्ये मात्र शरीरातले सर्व स्नायू मागच्या दिशेने पुढच्या दिशेने वाकतात. आपण आयुष्यभर पुढे वाकून बसतो, आपली पाठ कधीही मागे वाकत नाही, तर पाठ मागे वाकवणं हे अनेक गोष्टींसाठी उपयोगी आहे. त्यामध्ये अपचन, मलावरोध, ऍसिडिटी याही गोष्टी आपोआप सुधारल्या जातात. शिवाय पाठदुखी, कंबरदुखी याही गोष्टी सुधारल्या जातात. आणि मूळ जो आपला उद्देश आहे डायबिटीस मुक्त जीवन यासाठीचा जो व्यायाम आहे तोही त्यात नव्हतो. सूर्यनमस्कार किती घालावे? तर सूर्यनमस्कार किती घालावेत? तर तोंडाने श्वास घ्यायला लागतील इतके नमस्कार घालावेत. म्हणजे सूर्यनमस्कार घालायला चालू केलं की आपलं तोंड बंद ठेवावं, श्वासोच्छ्वास नाकानेच होईल असं पाहावं आणि नमस्कार घालावेत. ते मोजू नयेत, मग ते 2 होत, 12 होत, 22 होत. ज्या वेळेला असं आपल्याला वाटेल की आता मला नाकाने श्वास घेण्याऐवजी तोंडाने श्वास घेणं गरजेचं आहे असं करावं असं वाटतंय, त्या क्षणी आपल्या नमस्कारांची आपली क्षमता पूर्ण झाली असं समजावं. हळूहळू ही क्षमता वाढत जाते आणि आपल्या वया इतके सूर्यनमस्कार घालता येणं ही खरं तर आदर्श स्थिती असू शकते. आपल्याला तिथपर्यंत पोचता येणं हे मार्गक्रमण हळूहळू आपल्याला नक्कीच साध्य होतं. आता सूर्यनमस्कार आणि चालणं सोडून कोणते व्यायाम करता येतील? तर आपल्याला सरळ झोपून
दोन्ही पाय सायकलसारखे चालवणं, कमरेपर्यंत आपले पाय उचलून घ्यायचे कमरेपासून वरती आणि सायकल चालवणे, पुढे 3 वेळा सायकल चालवायची, मागे 3 वेळाला सायकल चालवायची, असं 10 वेळाला करायचं, पाय खाली ठेवायचे, पुन्हा उचलायचे, पुन्हा पुढे 3 वेळा मागे 3 वेळा असं 10 वेळाला करायचं, असं सातत्याने आपला पाय अगदी भरून आलाय आता मला शक्य नाही तोपर्यंत करावं. या कृतीमुळं आपल्या मांडीवरचा आणि आपल्या नितंबावरचा म्हणजे सीटवरचा वेस्टवरचा साठलेला मेद चरबी फॅट हे कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते. साधारणतः आपण हे 15 दिवस सलग करून पुन्हा एकदा आपल्या मांडी नितंब सीट वेस्ट यांचा घेर मोजून बघावा. आधी सुरुवातीला तो मोजून ठेवावा, सलग 15 दिवस हा एअर सायकलिंगचा प्रकार करावा आणि मग तो मोजावा. साधारणतः 5% फरक तुम्हाला निश्चितपणे जाणवतो. दुसरा एक व्यायामाचा प्रकार म्हणजे 2 लोकांनी सरळ ताठ पाठीला पाठ लावून बसायचं, पोक काढून बसायचं नाही, सी शेपमध्ये बसायचं नाही, एल शेपमध्ये बसायचं. आपले जे पाय आहेत ते गुडघ्यामध्ये न वाकवता सरळ स्ट्रेट ठेवायचे आणि दोघांनी पाठीला पाठ लावून बसायचं. दोघांनाही ढेरी असेल तर दोघांनाही उपयोग होईल, पण ज्याला एकाला ढेरी नसेल आणि दुसऱ्याला आहे तर दुसऱ्याची आपल्याला मदत होते असं समजावं. एक छोटंसं ऑब्जेक्ट म्हणजे एक छोटासा बॉल किंवा छोटंसं पातेलं हातात घ्यावं आणि ते पाठ मागे वाकून दोन्ही हातांनी आपल्या पाठीला पाठ लावून बसलेल्या माणसाच्या हातात द्यावं आणि पुन्हा उजवीकडे वळून दुसऱ्या बाजूने ते घ्यावं, परत डावीकडे वळून ते त्या माणसाच्या हातात द्यावं, पुन्हा उजवीकडे वळून ते घ्यावं, असं स्पायनल ट्विस्ट एक साधारणतः 100 करण्याचा प्रयत्न करावा. हे करत असताना आपली पाठ वाकणार नाही, आपण ताठच बसलेलो आहोत हे सुनिश्चित करावं. यानं पोटावर जे टायर चढलेले असतात, एकावर एक ज्या वळ्या पडलेल्या असतात मेदाच्या, आपण चिमटीने ते पोट आपल्या हातात घेऊ शकतो, ते कमी होतं. त्यासाठी पोटाचा घेर पहिल्यांदा मोजून ठेवावा, 3 ठिकाणी मोजावा, बेंबीच्या म्हणजे नाभीच्या म्हणजे आंबिलिकसच्या म्हणजे नॅव्हलच्या पातळीवर एकदा मोजावं, त्याच्यावरती साधारणतः 5-6 इंच आणि त्याच्या खाली 5-6 इंच असं उभं राहून आपल्या पोटाचा घेर आपण मोजून घ्यावा, तो सेंटीमीटरमध्ये किंवा इंचमध्ये लिहून ठेवावा. आत्ता सांगितलेला हा स्पायनल ट्विस्टचा 100 वेळाचा प्रकार शक्य झालं तर दिवसातून 2 करावा, असं सलग 15 दिवस करून पुन्हा एकदा आपल्या पोटाचे 3 ठिकाणचे घेर मोजून बघावे. ते साधारणतः 5% कमी झालेले आपल्याला दिसतात. तिसरा व्यायामाचा प्रकार म्हणजे दोन्ही पायामध्ये साधारणतः 1.5 फुटाचं कम्फर्टेबल अंतर ठेवून ताठ उभं राहावं, दोन्ही हात आपल्या खांद्यापासून सरळ करावेत आणि खाली वाकून गुडघे न वाकवता कमरेत खाली वाकून उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा आणि डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा स्पर्श करण्याचा सारखा झुलत झुलत प्रयत्न करावा. मध्ये शक्य झालं तर पूर्ण उभं राहावं आणि पुन्हा वाकून इकडच्या हाताने तिकडच्या पायाचा अंगठा, इकडच्या हाताने तिकडच्या पायाचा अंगठा ही कृती पुनरावृत्तीत करावी. या पद्धतीने व्यायाम केला की आपल्या कमरेवरचा पोटावरचा कुल्ल्यावरचा मेद कमी व्हायला त्याच पद्धतीने साधारणतः 15 दिवसात 5% या पद्धतीने उपयोग निश्चितपणे होतो. तर हे एक 4 प्रकार म्हणजे चालणं, नमस्कार घालणं, स्पायनल ट्विस्ट करणं, एअर सायकलिंग करणं हे आपल्याला उपयोगी आहेत. याचे व्हिडिओ आपल्याला समोर दिस 3 वेळा पुढे 3 वेळा मागे. व्हेरी गुड, हे कसं आर्यांचं छान दिसतंय, तुमचं कसं नाही दिसत? असं नाही आर्यन, मी दाखवू का? तुमचे चेहरे वाकले जात नाही, पण सॉरी कंबर आहेत त्या पद्धतीने करण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. सूर्यनमस्काराचे व्हिडिओ जे आहेत ते युट्यूबवरती तुम्ही नुसतं सूर्यनमस्कार टाकलेत तरी रामदेव बाबा शिल्पा शेट्टी यांचे व्हिडिओ मिळतात. ज्याला जे आवडत असेल त्याने ते व्हिडिओ पाहून त्या पद्धतीने सूर्यनमस्कार करावेत. सूर्यनमस्कार करताना ज्या काही 10 किंवा 12 स्टेप्स आहेत त्यातल्या सगळ्या स्टेप्स आपल्याला जमतात असं नाही आहे, जेवढ्या जमतील तेवढ्या कराव्यात. जमत नाही म्हणून सोडूनच देऊ नये. गुडघे दुखत असतील तर नीकॅप घालावी, पाय दुखत असतील तर स्पोर्ट्स शूज घालावेत, पण व्यायाम नक्की करावाच. जितका व्यायाम तुम्ही नियमितपणे कराल तितक्या लवकर तुम्ही डायबिटीस मुक्त जीवन हे जे तुमचं स्वप्न आहे, हा जो तुमचा संकल्प आहे, तो साकार करणं तुम्हाला निश्चितपणे साध्य होईल. आता असं म्हणून नाही की आम्ही दिवसभर चालतच असतो, माझं इकडे तिकडे जाणं होत असतं, मी जिने चढतो उतरतो, ऑफिसमध्ये मला चालायला लागतं, फॅक्टरी चालायला लागतं, ही पळवाट आहे. तुम्ही दिवसभर जे काही चालता पळता फिरता हे दगदगीचा भाग आहे, तो व्यायाम नव्हे. दुसरं प्राणायाम किंवा योगासने हा व्यायाम नव्हे.
योगासनं ही तुमच्या श्वासाची क्षमता वाढवण्यासाठी, तुमची पल्मोनरी कपॅसिटी वाढवण्यासाठी, तुमचा स्टॅमिना वाढवण्यासाठीची गोष्ट आहे. ती तुमचा मस्क्युलर एक्झरसाइज करत नाही. जोपर्यंत तुमच्या मसलला कष्ट होत नाहीत, तोपर्यंत तुमचे मसल तुमच्या शरीरातली शुगर वापरायला शिकत नाहीत. म्हणून आपल्याला मसलला कष्ट होतील, तुमच्या स्नायूंना ताण पडेल असे व्यायाम करायचे की जे चालणं, सूर्यनमस्कार, स्पायनल ट्विस्ट, एअर सायकलिंग यामध्ये निश्चितपणे होतात. योगासनांच्या नावाखाली व्यायाम टाळू नये. आणि प्राणायाम हा यासाठीचा अजिबात उपयोगी नसलेला व्यायाम आहे. 40 नंतरच्या काळामध्ये आपण जर सातत्याने नाभीवर, आपल्या आतड्यावर ताण येणारे, जिथं उ करायला लागतं, उ असा जोर द्यावा लागतो, अशा पद्धतीच्या प्राणायामांच्या सततच्या करण्यामुळं आपल्याला हार्नियासारखे आजार होणं संभवतं, प्रोलॅप्स सारखे आजार होणं संभवतं. सबब अशा प्रकारचे ताण देणारे, जर्क देणारे, धक्का देणारे प्राणायामाचे प्रकार टाळलेले डायबिटीस मुक्त जीवन यासारख्या लोकांसाठी योग्य ठरेल. ते इतपत काळजी घेऊन आपण सातत्याने व्यायाम कराल या अपेक्षेने आपण डायबिटीस मुक्त जीवन भाग 3 यामध्ये आहार काय असावा याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आणि मग परिश्रम म्हणजे 1 तासाचा रोजचा व्यायाम, पुढच्या भाग 3 सुचवला जाणारा आहाराचा प्रकार, आणि आम्ही देत असलेल्या औषधी गोळ्या, आणि तुम्ही करत असलेले दर महिन्याचे आणि दर 3 फास्टिंग पीपी शुगरचे आणि HbA1c रिपोर्ट यांच्या आधारे आपण सुनिश्चितपणे येत्या 90 किंवा उशिरात उशिरा येत्या 180 म्हणजे 3 ते 6 डायबिटीस मुक्त जीवन हे आपलं संकल्प, हे आपलं स्वप्न आपण निश्चितपणे साकार करणार आहोत. आणि तिथून पुढे आयुष्यभर आपण डायबिटीस मुक्तच राहणार आहोत. आपल्याला नुसतं बरं वाटणार नाहीये, आपण नुसते बरे होणार नाहीये, तर आपण निश्चितपणे बरे राहणार आहोत. तर चला, बरं राहण्यासाठी आजपासून रोज 1 व्यायाम करण्याचा सुनिश्चित न खंड पडणारा संकल्प आपण करूया. तुमचं सर्वांचं अभिनंदन आणि डायबिटीस मुक्त जीवनासाठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.